एकनाथ शिंदे गटाने शिवसेनेसोबत बंडखोरी करून भाजप बरोबर जाऊन महाराष्ट्रात शिंदे सरकार आणलं या आमदारांच्या बंडखोरी नंतर आता शिवसेनेचे खासदार देखील बंडाच्या तयारीत ताई। शिवसेना खासदारांनी उद्धव ठाकरे यांना दिलाय इशारा काय आहे संपूर्ण प्रकरण जाणून घेण्यासाठी लास्ट पर्यंत नक्की बघा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर क्लिक करा शिवसेनेच्या इतिहासातील आतापर्यंतचे सर्वात मोठे बंड म्हणजे शिंदे गटाचं आता यात शिवसेनेचे खासदार देखील बंडाच्या तयारीत आहे शिंदे गटात सेनेचे तब्बल एकोणचाळीस आमदार सहभागी आहेत आता यात शिवसेनेचे अठरा खासदारांपैकी बारा खासदार वेगळी भूमिका घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे शिवसेना खासदारांच्या एका गटाने माजी मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची काल भेट घेतली खासदारांनी उद्धव ठाकरेंसमोर आपल्या भावना व्यक्त केल्या आणि एकनाथ शिंदे यांच्याशी जुळवून घेण्याची विनंती केली शिंदेशी जुळवून घ्या नाहीतर वेगळी भूमिका घेऊ असा इशारा सेनेच्या बारा खासदारांनी उद्धव ठाकरेंना दिल्याचं बोललं जात आहे मिळालेल्या माहितीनुसार भाजपच्या एका केंद्रीय नेत्याने के केलेल्या दाव्यानुसार शिवसेनेतील आमदारांनी केलेल्या बंडाप्रमाणे खासदारही तीच भूमिका घेऊ शकतात शिवसेनेचा या बारा खासदारांनी देखील बंड केल्यास हा शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्यासाठी मोठा धक्का असेल पंचावन्न पैकी एकोणचाळीस आमदार आणि अठरापैकी बारा खासदार यांनी बंड पुकारल्यास येत्या महानगरपालिका निवडणुकीत उद्धव ठाकरेंसमोर महानगरपालिका जिंकण्याचं मोठं आव्हान असणार दरम्यान पक्षातील ज्येष्ठ नेत्यांनी शिंदेच्या नेतृत्वातील बंडखोर आमदारांना पक्षात सामील करून घेण्याबाबतची विनंती उद्धव ठाकरेंकडे केली यावर ठाकरेंची भूमिका अद्याप समोर आलेली नाही परंतु शिवसेनेच्या बैठकीनंतर एकनाथ शिंदेवर पक्षाकडून कठोर का कारवाई करण्यात आली शिंदे यांची शिवसेना नेते पदावरून हकालपट्टी करण्याचा निर्णय उद्धव ठाकरे यांनी घेतला त्यामुळे खासदारांनी केलेल्या विनंतीला उद्धव ठाकरेंनी केराची टोपली दाखवल्याचं बोललं जात आहे त्यामुळे आता तुम्हाला काय वाटते शिवसेनेचे हे बारा खासदार बंड करतील का कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि बेला क्लिक करा धन्यवाद